नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, मला तर कामामध्ये वेळच नाही मिळाला, पण मला तो मागचा व्हिडिओ मी बघितला, वाईट कमेंट करणाऱ्या पूनमताईला जो व्हिडिओ होता त्यांचा, पूनमताई तुपे, तर त्यांनी पण का असे ना, समजा मी त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बघितल्या तर इतक्या म्हणजे खराब खराब होत्या. का गाऊनवरच फोटो व्हिडिओ काढी ती, आंघोळ पण करत नाही, असे देवाधर्मांचे नाही व्हिडिओ टाकणार, किंवा देवपूजेचे नाही टाकणार, किंवा काही कामधाम करताना नाही दाखवणार, मस्त घरात बसते काळी देवी आणि फक्त व्हिडिओ काढते असं तसं. तर मला ते दुसरं तर नाही सहमत वाटलं, पण मग एक कमेंट्सचं इतकं सहमत मला चांगलं वाटलं, कच्ची सासूबाई आहे तुमच्या, त्यांना तुम्ही खाऊपिऊ घातलं पाहिजे, त्यांना जेवायला वगैरे दिलं पाहिजे, त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला यूट्यूब एवढे पैसे देतं तर केलंच पाहिजे, नुसतं तुमचं स्वतःचं बघता. आज म्हातारे कोतारे माणसं बघतात, त्यांना पण वाईट वाटतंच ना. तर माझं पण मत होतं का, बरोबर आहे, तुम्ही सासूला पण सांभाळलं पाहिजे, सासूचं पण केलं पाहिजे. आणि काय भेद केला, काय भेद केला का, आपल्या व्हिडिओतून काय शिकण्यासारखं आहे आणि काय हे दुसऱ्याला पटेल, हे आपण केलं पाहिजे का बा. आपल्या व्हिडिओमधून आपण काहीतरी करून दाखवतो आहे, किंवा काहीतरी जगाला किंवा पब्लिकला काही आवडतं आहे, फक्त काय भेद केला, काय भेद केला. आणि आमच्यासारख्याचे शेतीचे चांगले चांगले व्हिडिओ कोणाला आवडत नाही, म्हणजे किती एक मनाला लागण्याजोगंच आहे का नाही. मग पूनमताईंचे पण मी कमेंट्स वाचल्या, तर पब्लिकचं बी म्हणणं बरोबर आहे. आणि एक समजा तुम्ही गरीब का असे ना, पण तुम्ही व्हिडिओमध्ये काय टाकताय, तुमच्याकडनं काय शिकू शकताय, असं पण टाकलंच पाहिजे का नाही तुम्ही. तर मी तुमच्या कमेंट सगळ्या वाचल्या, आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनी पण करू नये. आणि तुम्ही का असे ना, चांगले व्हिडिओ टाकावा का, जगाला काहीतरी पटलं पाहिजे. काय भेद केला, काय भेद केला, काय समजा काय. आणि आपण महाराष्ट्रीयन संस्कृती स्त्री आहे, खरंच आपण साडी नेसूनच आपण व्हिडिओ बनवले पाहिजे, गाऊनवरती ते समजा केस मोकळे, काय मोकळे, पब्लिक माशांनी समजा त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे का, तू आम्हाला उल्लू बनवते, कधी देवपूजेचा कधी व्हिडिओ करणार नाही, असं तसं. बघा, माझ्या पण व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्यासारख्या शेतीचे व्हिडिओ लोकांना आवडत नाही, आणि त्यांचे काय भेद केला, काय भेद केला, त्यांचे व्हिडिओ आवडतात, म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि असेच माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्यासारख्याला पण वाटतं का आपले पण व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे. धन्यवाद.